श्रीस्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे तोची एक समर्थ या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो पत्नी यांच्यासाठी आहे ज्या पत्नींचे वैवाहिक संबंध हे खूपच खराब आहेत त्यांच्यामध्ये खूप वादविवाद होतात ते वादविवाद इतके विकोपाला गेलेले आहेत की गोष्ट ढिवोस पर्यंत आलेली असेल तर त्याच स्त्रियांनी आणि पुरुषांनी हा उपाय करायचा आहे हा उपाय फक्त सोमवारी येणाऱ्या अष्टमीला केला जातो व आता फेब्रुवारी महिन्यामध्ये उद्या तेरा तारखेला सोमवारी अष्टमीचा योग आहे ज्या स्त्रियांना वैवाहिक जीवनात काहीही अडचणी असतील ज्यांना पतीने नांदवत नाही आहे त्यांना माहेरी आणून सोडलेलं आहे व त्यांना शास्त्री जाऊन संसार परत सुरू करायचा आहे किंवा दिवसपर्यंत गोष्टी केलेल्या आहेत तर दिवस जर तुम्हाला होऊ द्यायचा नसेल तुमची इच्छा आहे की संसार हा परत सुरू झाला पाहिजे तर त्या स्त्रीने किंवा त्या पुरुषाने हा उपाय येणाऱ्या सोमवारी येणाऱ्या अष्टमीला नक्कीच करायचा आहे तर उद्याचा दिवस हा खूप शुभ आहे त्या दिवशी सोमष्टमी आहे तर तुम्ही नक्कीच हा उपाय करावा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शिवशंकराच्या मंदिरात जावं लागेल त्याच्यासाठी तुम्हाला एक कच्चं सूत लागणार आहे व एक बेलपत्र लागणार आहे बेलपत्र नसेल तुमच्याकडे तर मंदिरातीलच बेलपत्र उचलून घ्यावं ते स्वच्छ धुवून घ्यावं व वा त्याचा वापर करावा हा उपाय करण्यासाठी तुम्ही घरून एका घराला घेऊन सोबत जाऊ शकता तुमची बहीण असेल तुमची आई असेल सदर तुमच्यासोबत जी येणारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर महादेवाच्या मंदिरात जिथे नंदी महाराज विराजमान असतात त्यांच्याबरोबर मागे बसायचं आहे नंदीच्या बरोबर मागे बसल्यानंतर तेथे हात जोडायचे आहे म्हणजे एका हातामध्ये बेलपत्र घ्यायचं व दोन्ही हात ते बेलपत्रासहित जोडायचे आहे म्हणजे नमस्कार करताना जसे हात जोडले जातात त्या पद्धतीने ते, ते हात जोडायचे आहेत व तुमच्यासोबत जी व्यक्ती आलेली असेल त्या व्यक्तीच्या सहाय्याने त्या जोडलेल्या हातांवर जे कच्चं सूत आहे ते सात वेळा गुंडाळून घ्यायचं आहे नमस्कारच्या पोजिशनमध्येच कच्चं सूत सात वेळा गुंडाळून घ्यायचा आहे व तसंच ते सूत गुंडाळलेले हात महादेवाच्या मंदिरात म्हणजे शिवालयात जाऊन मध्ये जाऊन आपली इच्छित मनोकामना जोडलेल्या हात जोडलेल्या स्थितीमध्येच सांगायची आहे ते कच्चं सूत काढायचं आहे बेलपत्र हातातच ठेवायचं आहे व सगळ्यात आधी कच्चं सूत शंकराच्या पिंडीवर जेथे माता पार्वतीचे हस्तकमल असतात त्या ठिकाणी ते कच्चं सूत समर्पित करायचं आहे आपली मनोकामना सांगायची आहे व ते दुसरं जे बेलपत्र आहे तुमच्या हातातलं ते एक बेलपत्र महादेवाचा भाग जो असतो शिवपिंडीवरचा त्यावर ठेवायचं आहे व त्या पिंडीवरील कटीभागावर समर्पित केल्यानंतर आपली मनोकामना महादेवाला माता पार्वतीला सांगायची आहे की माझा संसार सुरळीत हो दे मला पती नांदवायस परत घेऊन जाऊ दे मला माझा संसार सुरळीतपणे गोड पद्धतीने करण्याची इच्छा आहे तर माझी मनोकामना पूर्ण कर व लवकरात लवकर माझे पती मला घ्यायला येऊ देत व आमची डिवोर्सपर्यंत जी गोष्ट गेलेली आहे ती गोष्ट टळू देत आमचा डिवोर्स होऊ नको देऊ ही प्रार्थना माता पार्वतीजवळ आणि शंकराच्या पिंडीजवळ करायची आहे हा उपाय पुरुष देखील करू शकतात ज्यांना वाटत असेल की त्यांच्या पत्नीने परत घरी नांदायला यावं डिवोर्स घेऊ नये तर हा उपाय ते देखील करू शकतात तर सोमवारी येणाऱ्या अष्टमीला तुम्ही हा उपाय नक्की करून बघा अतिशय प्रभावी उपाय आहे तीन ते चार महिन्यांमध्ये रिझल्ट येतो म्हणजे येतोच ज्या व्यक्तींना ही सेवा करायची आहे त्यांनी उद्याचा दिवस हा निश्चित करावा कारण उद्याची सोमवारी अष्टमी आहे सोम अष्टमी ही फक्त वर्षातून चार ते पाच वेळाच येत असते व आता ह्या सोमवारी अष्टमी आलेली आहे तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता काही अडचणींमुळे जर ह्या सोमवारी जमत नसेल तर तुम्ही कॅलेंडरमध्ये बघू शकता की पुढची सोमवारी येणारी अष्टमी कधी आहे त्या अष्टमीला जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल अतिशय प्रभावी उपाय आहे नक्की करून बघा असेच शिवमहापुरांचे उपाय जे महाशिवरात्रीला करायचे आहेत व शिवले अमृत कसं वाचायचं संदर्भातील संपूर्ण व्हिडिओ डिटेल्स सहित मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही ते जाऊन चेक करू शकतात माझ्या चॅनलवर प्रदीप मिश्रा यांनी शिवमहापुराणमध्ये सांगितलेले जे उपाय आहे ते अगदी सोप्या भाषेत मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेले आहे तर सदर उपाय हे जे आहेत ते शिवमहापुरामधलेच आहेत व ज्या पद्धतीने ते प्रदीप मिश्रा सांगतात मी त्याच पद्धतीने अनुवादित करून तुम्हाला सांगत असते तर हे उपाय कोणतेही फेक नाही आहेत किंवा असंच कुठूनही उचलून हे उपाय मी तुम्हाला सांगत नाही आहे सदर उपाय हे शिवमहापुरांमधले प्रभावी उपाय आहेत तुम्ही नक्कीच करून बघा असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त